वेलकम स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण फायलम ॲस्किलमेंथीस पर्यंत पाहिलं होतं। तर या लेक्चर मध्ये आता आपण पुढचे फायलम पाहणार आहोत, दॅट इज फायलम ॲनिलिडा। ऑर्गॅनिझम्स ऑफ दिस फायलम हॅव ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन। फायलम ॲस्किलमेंथीस पासून जेवढे काही पुढचे फायलम येतील त्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत यामध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला मिळते, म्हणजे बॉडीचं स्ट्रक्चर फॉर्म होत असताना एक्झॅक्टली नंबर ऑफ ऑर्गन्स एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम तयार करतात आणि त्यांच्याद्वारे वेगवेगळे फंक्शन्स हे परफॉर्म केल्या जातात। दे शो बायोलॅटरल सिमेट्री। बायोलॅटरल सिमेट्री म्हणजे बॉडी कॅन बी डिवायडेड इंटू टू इक्वल हॅल्स बाय पासिंग अ सेंट्रल ॲक्सिस। एकाच ॲक्सिसद्वारे आपण शरीराचे दोन भागामध्ये विभाजन करू शकतो। देन ऑर्गॅनिझम्स आर ट्रिप्लोब्लास्टिक। ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे बॉडी फॉर्मेशन बाय युझिंग थ्री एम्ब्रियॉनिक लेयर्स, एक्टोडर्म, मेझोडर्म अँड इंडोडर्म। देन ऑर्गॅनिझम्स शो मेटामेरिक सेगमेंटेशन, दॅट मीन्स बॉडी सरफेस इज अ डिस्टिंक्टली मार्क्ड आउट इन टू सेगमेंट। बॉडी सरफेस जो आहे हा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये विभाजित झाल्यासारखे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतात, ज्याला म्हटलं जातं मेटामेरिझम किंवा मेटामेरिक सेगमेंटेशन। दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ फायलम ॲनिलिडा। ऑल ऑर्गॅनिझम्स आर सिलोमेट्स, दॅट मीन्स बॉडी इज हॅविंग अ ट्रू कॅव्हिटी। ॲस्किलमेंथीस जे आहे हा सुडोसिलोमेट्सचा ग्रुप आहे, तर ॲनिलिडापासून जे काही ऑर्गॅनिझम्स येतात दे आर हॅविंग ट्रू बॉडी कॅव्हिटी सिलोमेट्स। लोकोमोशन दॅट टेक्स प्लेस बाय सर्क्युलर अँड लॉन्जिट्युडनल मसल्स अँड दॅट आर यूजफुल फॉर लोकोमोशन। हालचालींसाठी सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडनल मसल्स या मदत करत असतात। या मसल्सच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशनमुळं बॉडी ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्यांना मूवमेंट करता येते। देन ॲक्वॅटिक ॲनिलिड्स लाईक नेरीस दे पजेसेस लॅटरल ॲपेंडेजेस कॉल्ड ॲज पॅरापोडिया विच हेल्प इन स्विमिंग। नेरीस जो ॲक्वॅटिक ॲनिलिड आहे त्याच्या शरीरावर आपण लॅटरल ॲपेंडेजेस पॅरापोडिया हे स्ट्रक्चर पाहायला मिळते, ज्याच्याद्वारे स्विमिंग हे शक्य आहे। देन सर्क्युलेटरी सिस्टीम इन ॲनिलिडा इज क्लोज्ड अँड ऑस्मोरेग्युलेशन एक्सक्रिशनसाठी जे ऑर्गन्स आहेत दे आर नोन ॲज नेफ्रिडिया। ऑस्मोरेग्युलेशन म्हणजे शरीरामध्ये वॉटर बॅलन्स मेंटेन ठेवणं, तर एक्सक्रिशन जे आहे एक्सक्रिशनसाठी नायट्रोजेनियस वेस्ट जे काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहेत त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये तयार होणारं जे काही नायट्रोजेनियस वेस्ट आहे ते नायट्रोजेनियस वेस्ट रिमूव्ह करण्यासाठी एक्सक्रिशन, आणि हे एक्सक्रिशन नेफ्रिडिया या स्ट्रक्चरद्वारे परफॉर्म करत असतात। नर्वस सिस्टीम, आता हे थोडेसे इव्हॉल्वड स्ट्रक्चर्स आहेत त्यामुळे आपल्याला नर्वस सिस्टीमचे काही पार्ट्स पाहायला मिळतील। इट कन्सिस्ट ऑफ पेअर्ड गँग्लिया दॅट आर कनेक्टेड बाय लॅटरल नर्व्स टू अ डबल व्हेंट्रल नर्वस कॉर्ड ऑर नर्व कॉर्ड। नर्वस सिस्टीममध्ये पेअर्ड गँग्लियॉन आपल्याला पाहायला मिळतात। गँग्लिया म्हणजे नंबर ऑफ नर्व्स ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्याला गँग्लिया असे म्हणतात। असे आपल्याला पेअर्ड म्हणजे राईट आणि लेफ्ट दोन्ही बाजूला असणारे गँग्लिया पाहायला मिळतात अँड दे आर कनेक्टेड, जे सेंट्रलची जे नर्व कॉर्ड आहे त्याला ते लॅटरल नर्व्सद्वारे जोडले जातात। आता लॅटरल नर्व्स म्हणजे काय? लॅटरल मूव्हिंग अवे फ्रॉम द सेंटर, बॉडीची जी मिडलाईन आहे त्या मिडलाईनपासून दूर जाणाऱ्या ज्या नर्व्ज आहेत त्यांना लॅटरल नर्व्ज असं म्हणतात। आणि ह्या लॅटरल नर्व सेंटरला नर्व कॉर्डला जोडलेले असतात, जी नर्व कॉर्ड डबल आणि व्हेंट्रल आहे। व्हेंट्रल म्हणजे दॅट इज प्रेझेंट फ्रॉम द इंटेरियर साईड ऑफ द बॉडी, शरीराच्या पुढच्या भागाकडून ही नर्व कॉर्ड डबल नर्व कॉर्ड प्रेझेंट असते आणि ह्या नर्व कॉर्डकडून लॅटरल नर्व्स ह्या तयार होतात आणि ह्या लॅटरल नर्व्स या पेअर्ड गँग्लियांशी जोडलेल्या असतात। देन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम,
सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स. ॲनिलिडामध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत यामध्ये आपल्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन हे पाहायला मिळतं आहे. तर त्यासाठी मेल आणि फिमेल गॅमेट्स हे तयार केले जातात, परंतु मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होण्याच्या बाबतीत आपल्याला भिन्नता पाहायला मिळते. जसं नेरिस इज डायोशियस, दॅट मीन्स इट इज युनिसेक्शुअल, मीन्स सेक्सेस आर सेपरेट. डायोशियसचा अर्थ काय? सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे नेरिस जो आहे, मेल नेरिस आणि फिमेल नेरिस हे दोन वेगळे ऑर्गॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतात. तर अर्थवर्म अँड लीची जे आहेत, दे आर मोनोशियस, म्हणजेच काय? दे आर बायसेक्शुअल, दॅट मीन्स सेक्सेस आर नॉट सेपरेट. अर्थवर्म ह्या एकाच स्ट्रक्चरमध्ये आपल्याला मेल आणि फिमेल दोनही रिप्रोडक्टिव्ह पार्ट पाहायला मिळतात, किंवा लीच जे आहे, या लीचमध्ये सुद्धा मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट हे एकाच बॉडीमध्ये पाहायला मिळतात, म्हणून त्यांना बायसेक्शुअल, दोनही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे एकाच शरीरामध्ये प्रेझेंट असतात आणि त्यांच्याद्वारे गॅमेट्स तयार करून मग सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा फर्टिलायझेशन हे कम्प्लीट केल्या जाते. बघा, इथं नेरिसची आपण डायग्राम बघतोय आणि ह्या नेरिसच्या बॉडीसोबत अर्थवर्मची डायग्राम जर आपण कम्पेअर केली किंवा लीचची डायग्राम कम्पेअर जर केली, तर लॅटरल बाजूला काही स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात नेरिसच्या बॉडीमध्ये, ज्यांना म्हटलं जातं पॅरापोडिया, आणि पॅरापोडियाद्वारे त्यांच्यामध्ये लोकोमोशन हे कम्प्लीट केल्या जात असते. त्यानंतर बघा, तिन्ही जे ॲनिलिड्स आहेत यांच्या बॉडीचा जर विचार केला तर बॉडीवर छोटे छोटे सेगमेंट पाहायला मिळतात, विभाजन पाहायला मिळतात, दॅट इज नोन ॲज सेगमेंटेशन किंवा मेटामेरिक सेगमेंटेशन किंवा मेटामेरिझम. याशिवाय अर्थवर्म जो आहे किंवा लीच जो आहे, यामध्ये मुवमेंटसाठी किंवा लोकोमोशनसाठी बॉडीवर असणाऱ्या सर्क्युलर आणि लॉन्जिट्युडनल मसल जे आहेत, आपण पाहतो की अर्थवर्म जो आहे हा जमिनीवर फिरत असताना त्याच्या ज्या मसल्स आहेत त्या मसल्सला कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करतात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूवमेंट त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. शिवाय लीच हा जो ऑर्गॅनिझम आहे, ज्याला हिरुडिनॅरिया असं म्हटलं जातं, दॅट इज ब्लड सकिंग लीच, याचा मेडिसिनल उपयोगही करून घेतला जातो. अशा पद्धतीने दीज आर द ऑर्गॅनिझम्स ऑफ फायलम ॲनिलिडा. नेक्स्ट फायलम आहे, दॅट इज फायलम ऑर्थ्रोपोडा. इट इज द लार्जेस्ट फायलम. जेवढे काही फायलम आहेत त्या फायलममध्ये सगळ्यात लार्जेस्ट नंबर ऑफ ऑर्गॅनिझम असणारा जो फायलम आहे, दॅट इज फायलम ऑर्थ्रोपोडा अँड इट इन्क्लूड इन्सेक्ट. ऑर्थ्रोपोडा या फायलममध्ये येणारे जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत ऑल आर इन्सेक्ट्स. ओवर 2/3 ऑफ ऑल नेम्ड स्पेसीज ऑन द अर्थ आर ऑर्थ्रोपोड्स. जर कंपॅरिझन केलं तर अर्थवर असणाऱ्या जेवढ्या काही ऑर्गॅनिझम्सच्या स्पेसीज आहेत तर त्यामध्ये 2/3 जे नॉमेनक्लेचर केलेले आहेत हे सगळे आपल्याला ऑर्थ्रोपोड्स किंवा इन्सेक्टचे नॉमेनक्लेचर पाहायला मिळतात. ऑर्गॅनिझम्स शो ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. बॉडीमध्ये नंबर ऑफ ऑर्गन सिस्टीम्स पाहायला मिळतात. देन बायोलॅटरली सिमेट्रिकल. बॉडीचे सेंट्रल ॲक्सिसमधून एखादा प्लेन जर पास केला तर दोन इक्वल राईट आणि लेफ्ट पार्ट आपल्याला पाहायला मिळतात. अगेन दे आर ट्रिप्लोब्लास्टिक, दॅट मीन्स बॉडी स्ट्रक्चर्स आर फॉर्म्ड बाय 3 एम्ब्रियॉनिक लेयर्स. देन बॉडी ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स शो सेगमेंटेशन. जसं आपल्याला ॲनिलिडा ग्रुपमध्ये सेगमेंटेशन पाहायला मिळतं आहे, तसं ऑर्थ्रोपोडा याही ग्रुपमध्ये आपल्याला सेगमेंटेशन पाहायला मिळत असते. देन दीज आर ऑल्सो सिलोमेट ॲनिमल्स. बॉडी इज कव्हर्ड बाय चिटिनियस एक्झोस्केलेटन. आता स्केलेटन म्हणजे दॅट आर द फ्रेमवर्क फॉर्मिंग स्ट्रक्चर, ज्याच्यामुळं आकार प्राप्त होतो असे स्ट्रक्चर ज्याला आपण बोन्स म्हणतो दे आर स्केलेटन. एक्झोस्केलेटन काय? मग वेन दीज सच स्ट्रक्चर्स आर प्रेझेंट फ्रॉम आउटसाइड ऑफ द बॉडी, शरीराच्या बाह्य भागाकडून जेव्हा ते प्रेझेंट असतात तेव्हा त्याला एक्झोस्केलेटन असं म्हणतात. आणि यामध्ये मुख्यत्वाने चिटीन नावाचं एक कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे तर त्यापासून हे बनलेलं असते, दॅट इज चिटिनियस एक्झोस्केलेटन.
बॉडी इज डिवाइडेड इनटू हेड थोरैक्स एंड एब्डोमेन। शरीराचे तीन भागांमध्ये विभाजन होते, हेड भाग, थोरॅक्स आणि ॲब्डॉमेन पोटाचा भाग। दे हॅव जॉईंटेड ॲपेंडेजेस। आता ऑर्थ्रोपोडा म्हणलं की दे हॅव जॉईंटेड ॲपेंडेजेस। ऑर्थ्रो इज द जॉईंट, पोडा इज द ॲपेंडेजेस। जॉईंटेड ॲपेंडेजेस म्हणजे काय? तर जे लॅटरल बाजूने लागल्याने अटॅचमेंट आहेत, यामध्ये आपल्याला नंबर ऑफ जॉईंट्स पाहायला मिळतात। रेस्पिरेशन, रेस्पिरेशन ऑकर्स बाय गिल्स, बुक गिल्स, बुक लंग्स और ट्रकियल सिस्टम। रेस्पिरेशनसाठी गिल्स, बुक लंग्स आणि ट्रकियल सिस्टम हे स्ट्रक्चर पाहायला मिळतात। सर्क्युलेटरी सिस्टम इज ओपन टाईप। आता ओपन म्हणजे काय? तर हर्ट जे स्ट्रक्चर आहे, याद्वारे पंप होणारं जे ब्लड आहे हे बॉडी कॅव्हिटीमधून, बॉडी सायनसेसमधून फ्लो होत असतं आहे। ब्लड सर्क्युलेट करण्यासाठी ओपन सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपल्याला सेपरेट अशा ब्लड व्हेसल्स, कॅपिलरीज किंवा आर्टरीज आणि व्हेन्स हे स्ट्रक्चर ॲब्सेंट असते। बॉडी कॅव्हिटीमधूनच हे जे ब्लड आहे हे सर्क्युलेट केल्या जात असते, ज्यांना ब्लड सायनसेस असंही म्हणतात। आपण पाहिलं की ॲनिलिडा फायलममध्ये जे ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम ही क्लोज्ड टाईप आहे, म्हणजे पर्टिक्युलर व्हेसल्स ब्लड सर्क्युलेट करण्यासाठी, आर्टरीज, व्हेन्स या ज्या व्हेसल्स आहेत या प्रेझेंट असतात। देन सेन्सरी ऑर्गन्स आर प्रेझेंट, दे आर अँटिनी। देन आईज, आईज आर कंपाऊंड अँड सिम्पल। देन स्टॅटोसिस्ट और बॅलन्स ऑर्गन्स आर प्रेझेंट। आता या ठिकाणी थोडेसे मॉडिफाईड सेन्सरी ऑर्गन पाहायला मिळतात। अँटिनाज जे आहेत हे फूड डिटेक्ट करण्यासाठी किंवा व्हिसिनिटीमध्ये असणारे चेंजेस ओळखण्यासाठी आईज आहेत। पुन्हा बॅलन्स ऑर्गन्स या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांना स्टॅटोसिस्ट्स असंही म्हणतात। देन एक्सक्रिशन टेक्स प्लेस थ्रू मल्फिजियन ट्यूब्युल्स। ॲनिलिड्समध्ये नेफ्रिडिया हे स्ट्रक्चर आहे, तर ऑर्थ्रोपोडामध्ये मल्फिजियन ट्यूब्युल्स ह्या स्ट्रक्चरद्वारे नायट्रोजेनियस वेस्ट हे शरीराच्या बाहेर फेकले जाते। देन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ॲनिमल्स आर डायोशियस, दॅट मीन्स सेक्सेस आर सेपरेट। यामध्ये आपल्याला युनिसेक्शुअल ऑर्गॅनिझम्स पाहायला मिळतात, मेल बॉडी वेगळी आणि फिमेल बॉडी ही वेगळी असते। देन फर्टिलायझेशन इज इंटरनल। फर्टिलायझेशन, मेल फिमेल गॅमेटचं जे फ्युजन आहे हे फिमेल बॉडीमध्ये कंप्लीट केल्या जात असते। दे आर मोस्टली ओव्हिपॅरस। ओव्हिपॅरस मीन्स दे आर एग्ज लेईंग, अंडे देणारे आहेत। म्हणजे रिप्रोडक्शननंतर जो यंग वन तयार व्हायचा आहे तो ओव्हिपॅरस एग फॉर्मेशनद्वारे होत असतो। डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट और इनडायरेक्ट, दोन्ही प्रकारच्या डेव्हलपमेंट पाहायला मिळतील। एक्झाम्पल आर इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट्स आर देअर। काही इन्सेक्ट जे आहेत ते आर्थिकदृष्ट्या मदत करणारे आहेत, ते म्हणजे एपीस, दॅट इज हनी बी। देन बॉम्बॅक्स, दॅट इज सिल्क वर्म, अँड लेसिफर्स, दॅट इज लाक इन्सेक्ट। हे असे काही इन्सेक्ट आहेत ज्यांचा आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी उपयोग करून घेऊ शकतो, जे की आपली इकॉनॉमिकल कंडिशन इम्प्रूव्ह करण्यामध्ये मदत करतात। याशिवाय काही आहेत व्हेक्टर्स। व्हेक्टर्स म्हणजे पर्टिक्युलरली एखादा डिसीज ट्रान्सफर करण्यासाठी जो मीडिया असतो त्यांना व्हेक्टर असं म्हटलं जातं आहे। तर ॲनाफेलस, क्यूलेक्स आणि एडिस हे जे मॉस्किटोज आहेत यांच्याद्वारे वेगवेगळे डिसीजेस पसरवण्यासाठी मदत होते, त्यामुळे त्यांना व्हेक्टर्स असं म्हणतात। जसं ॲनाफेलस या मॉस्किटोमुळं मलेरिया हा डिसीज होतो, क्यूलेक्स या मॉस्किटोमुळं फायलेरियासिस हा डिसीज होतो, तर फिमेल एडिस मॉस्किटोमुळं डेंग्यू फीवर हा पसरवल्या जात असतो। देन पेस्ट, लोक्युस्टा, काही पेस्ट आहेत जे की ऑर्थ्रोपोडा ह्या फायलममधून पाहायला मिळतात। याशिवाय काही आहेत लिव्हिंग फॉसिल्स लाईक ल्युम्युलस और किंग क्रॅब।
बघा इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट, एपिस हनीबी ज्यांना आपण मधमाशा असे म्हणतो, बॉम्बॅक्स सिल्कवर्म ज्याला आपण तुती असं म्हणतो, आणि आहे लेसिफर ज्याचा लाक इन्सेक्ट, लाक तयार करण्यासाठी या इन्सेक्टचा उपयोग केला जात असतो. त्यानंतर व्हेक्टर्स, ॲनाफिलस मॉस्किटो आहे जो की मलेरिया स्प्रेड करतो, बघा त्याच्या स्टिंगद्वारे ब्लड कॅपिलरीपर्यंत ते चालले आहेत, आणि ब्लड सर्क्युलेट करत असताना सोबतच ते मलेरियल पॅरासाइटचे जे स्पोर्स आहेत डॉट दाखवलेले, ते आपल्या कॅपिलरीजमध्ये किंवा ब्लडमध्ये ते मिक्स करत असतात. लॉक्युस्ट पेस्ट जे आपल्याला क्रॉप प्लांटवर पाहायला मिळते, आणि ल्युमिलस दॅट इज लाक इन्सेक्ट दॅट इज गुड एक्झाम्पल ऑफ लिव्हिंग फॉसिल्स. ऑल दीज ऑर्गॅनिझम्स बिलॉन्ग टू फायलम ऑर्थ्रोपोडा. हेअर आर सम क्वेश्चन्स, सॉल्व देम अँड थँक्यू.